नमस्कार, मी अनिल बन्ने स्वागत करतो आहे आपल्या संचित टीव्ही न्यूजमध्ये। शेतकरी बंधूंनो, आज या ठिकाणी पाठीमागे बघताय हे तुडुंब भरलेलं तलाव वगैरे अजिबात नाही, तर हे आहे शेती। या ठिकाणी मक्याची पेरणी झाली होती आणि सध्या आत्ता धोधो पाऊस पडतोय। गेल्या आठवड्यापासून शेतकरी प्रतीक्षित होता की पेरणीनंतर पाऊस पडलेला नव्हता, केवळ दवबिंदूवरती आणि अगोदर असलेल्या पावसाच्या ओलीवरतीच सध्या पेरणी जी आहे त्याचे उगवण आले होते। आणि खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे पेरणीनंतर हा पहिला सगळ्यात मोठा पाऊस आला आणि या ठिकाणी आत्ता पाणी बघतो आहे। एखाद्या कृत्रिम तलावासारखी ही अवस्था आत्ता या शेतामध्ये झालेली आहे। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवतो आहे, सध्या प्रचंड पाऊस आमच्या इकडे पडतो आहे। या ठिकाणी बघा, तर ही दृश्य आहेत जत तालुक्यातील। आज या ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आपल्याला। कमेंटमध्ये मला सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का, आणि तुमच्या भागात सध्या पावसाची काय स्थिती आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। या ठिकाणी बघू शकताय मक्याची पेरणी केलेली होती। जवळपास हे क्षेत्र जे आहे हे शेतीचं क्षेत्र आहे, या ठिकाणी पेरणी झालेली होती। अशा पद्धतीने आज पाऊस झालेला आहे। हे दृश्य पाहतोय आपण, जत तालुक्यातील आहेत। पाऊस अजूनही या ठिकाणी चालू झालेला आहे, प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय। शेतकरी बंधूंना माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का हे नक्की कमेंटमध्ये सांगा। पेरणी झाल्यानंतर अनेक दिवसाची प्रतीक्षा केल्यानंतर देखील पाऊस पडला नव्हता, मात्र अखेर जो पाऊस पडला तो अशा पद्धतीनं पडलेला आहे। या संपूर्ण शेतामध्ये जवळपास 2 फूट पाणी सध्या साचलेलं आहे आणि वाहून जाताना हे दृश्य दिसत आहेत आपल्याला। सध्या तुमच्या भागात काय स्थिती आहे नक्की आम्हाला सांगा। पाऊस पडतोय का, पावसाची काय स्थिती आहे? या ठिकाणी बघू शकता पेरण्या केल्या, मात्र पेरणीनंतर पाऊस न पडल्यामुळे उगवते की नाही अशी शंका शेतकऱ्यांना होती, मात्र ज्यावेळी पाऊस पडला तो अशा पद्धतीनं पडला, यात बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, कारण 2 फूट पाणी सध्या या शेतामध्ये आहे। हे दृश्य आता आपण बघतो आहे। अभिजित मालवदे लाईव्ह पाहत आहेत, धन्यवाद अभिजित दादा। अभिजित दादांची कमेंट आलेली आहे, पाऊस आहे तुमच्याकडे तर जिल्हा आणि तालुका सांगू शकताय। या ठिकाणी बघू शकता ही दृश्य आहेत जत तालुक्यातील। चला तुम्हाला टोटल क्षेत्र दाखवतो, सध्या जे पाणी पूर्णतः या शेतामधून वाहताना दिसतंय। सध्या या भागामध्ये मका, तूर आणि उडीद पिकाची लागवड केलेली आहे, या ठिकाणी लागण केलेली दिसते आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्तींना सामना करावा लागतो। एकतर सुरुवातीला पाऊस नव्हता आणि आत्ता जो पाऊस पडला तो अशा पद्धतीने पडलेला आहे। 2 फुटापर्यंत पाणी जर साचलं असेल तर या ठिकाणी क्रॉप किंवा रोपं जे आहेत ते टिकतील का, अशी शंका मात्र सध्या शेतकऱ्यांसमोर आहेत। तुम्हाला अजून मी शेती दाखवतो या ठिकाणी। शेतकरी बंधूंना सध्या तुमच्या भागात कोणती पिकं घेतली जातात, जे खरीपातील पिकं आहेत ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये येऊन सांगा। आणि या ठिकाणी हे दृश्य बघू शकताय,
तर शेतकरी बंधूंनो हे बघू शकता या ठिकाणी पाऊस सुरू आहे, दोदा अजून बरसात सुरू झालेले आहे, वातावरण अजूनही कडक आणि ढगाळ आहे। पूर्णतः या ठिकाणी बघा कृत्रिम तलाव असल्यासारखेच या ठिकाणी दृश्य दिसत आहेत। हे पूर्णतः जे पाठीमागे पाणी दिसतं ते शेतीमध्ये भरलेलं पाणी आहे। चला तुम्हाला अजून मी पुढे दाखवतोय। जी शेती आहे ते टोटल या ठिकाणी पाण्याखाली गेलेली दिसते आहे। हे बघा शेतकरी बंधूंनो तुमच्या लक्षात आलं असेल की हे आहे मका, मका पीक या ठिकाणी घेतलेलं आहे। अरे बापरे, जवळपास या ठिकाणी आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही, कारण आता पूर्णतः ओली झालेली माती आहे आणि पाय आतमध्ये रोवले जातील। हे बघू शकताय पुढचं दृश्य, तर तुम्ही मगाशी बघितलेलंच आहात, अतिशय बेकार अवस्था आहे शेतकऱ्याची। हे बघा हे पूर्ण शेतीचं क्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये मका पीक घेतलेलं आहे। पूर्णतः 2 फूट पाणी आता सध्या या मका पिकामध्ये आहे। कुठेही तुम्हाला या ठिकाणी बघा कुठेही क्रॉप दिसत नाही, व अक्षरशः अशा पद्धतीने हे पाय रोवले जातात। तर हे तुम्हाला मी दाखवते कडेकडेने जाऊन। अरे बापरे, हे बघा जे अल्पभूधारक आहेत, अत्यंत कमी शेती असते अशा पद्धतीने या ठिकाणी। हे बघा मल्टिपल क्रॉप आहे, हे जे आहे हे तुरीचं लागवड केलेले आहे, आणि पुढे जर आपण बघितलं तर हे मक्याची शेती आहे। बघा या ठिकाणी हे पावसाचं पाणी आहे, या ठिकाणी एक पावसाळ्यामध्ये आहे बहुतांशी दिसतंय आपल्याकडं देखील। या लाईव्हमध्ये तुम्हाला गोम दिसतंय का? बघा पावसाळ्यामध्ये साप असतील किंवा इतर जे काही सरपटणारे प्राणी आहेत ते बाहेर येत असतात, त्यामुळे सर्पमित्रांचे नंबर अशा पावसाळ्यामध्ये आपण ठेवणं गरजेचं आहे। हे आता पाण्यामध्ये गोम वाहून आलेले आहे। सर्पमित्रांचा कॉन्टॅक्ट जर आपल्याकडे असेल तर आत्ता पावसाळ्यामध्ये खूप सोयीचं होईल, फायद्याचं होईल, कारण पावसाळ्यामध्ये साप वगैरे जे आहेत ते सापांच्या बिळामध्ये पाणी आल्यामुळे साप निघू शकतात, त्यासाठी आपल्याकडे शक्यतो सर्पमित्रांचे नंबर असायला पाहिजेत। पूर्ण शेती जर आपण बघितलो, संपूर्ण शेती पाण्याखाली दिसते। पाऊस पडण्या अगोदर ज्यावेळी शेतकरी प्रतीक्षा करत होता की आता पाऊस पडेल का किंवा पेरणी केलेलं उगवेल का, परंतु असा काही पाऊस पडला की या ठिकाणी पिकं वाहून जाण्याची आता सध्या शेतकऱ्यांसमोर भीती आहे।
हे या ठिकाणी बघू शकतोय फी आहे. तुम्हाला आता प्रश्न पडेल, फीर अक्षरशः आत्ताच्या ह्या पावसातच पूर्ण भरून ओसंडून ओव्हरफ्लो झालेले आहे. हे विहीर आहे, विहिरीतील पाणी एकाच पावसामध्ये भरून ओव्हरफ्लो झालेला, इतका पाऊस सध्या या ठिकाणी पडलेला आहे. म्हणजे सहज या विहिरीकडे बघितल्यानंतर विहीर आहे का डबका आहे याचा अंदाज देखील येणार नाही, अशी स्थिती आत्ता या ठिकाणी झालेली आहे. आणि पूर्ण कडेची माती पूर्णतः भिजलेली आहे, त्यामुळं कधी विहीर ढासळू शकते किंवा यातील माती पाण्यामध्ये जाऊ शकते. सगळ्यात आत्ता विदारक दृश्य तुम्हाला दाखवते शेतीमधील, या ठिकाणी बघा अक्षरशः धबधब्याचं स्वरूप हे शेतामध्ये आलेलं आहे. बघा मका पीक आहे वर का याच्यामध्ये, तर तुम्हाला एका बाजूला मका पेरलेला दिसेल आणि हे पाण्यातील दृश्य आहेत सगळे. चला तुम्हाला पुढे दाखवतोय, त्या ठिकाणी बघा आहे हे जे पाणलोट होत आहे हे संपूर्ण शेतामध्ये पुढे जाते आहे. सध्या तुमच्याकडे पावसाची काय स्थिती आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि तालुका किंवा जिल्हा कोणता महाराष्ट्रातून तुम्ही बघत असाल तर नक्की सांगा. हे अशा पद्धतीनं आत्ता शेतीची अवस्था आहे. त्या ठिकाणी हे बघू शकता दृश्य. चला तुम्हाला शेतीच्या एका वेगळ्या अँगलमधून तुम्हाला आत्ता शेती दाखवणार आहे, हे बघू शकता या ठिकाणी. मी आता हा वडा म्हणता येणार नाही, या बांधावरून मी आता हे क्रॉस केलेला आहे बांध. आता पुढच्या शेतीकडे तुम्हाला घेऊन जातो, चला. या ठिकाणी हे दृश्य बघा, हे मका पीक आहे या ठिकाणी देखील. शेतकरी शेती करत असताना किती नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतं या ठिकाणी बघू शकता. एकतर पाऊस नाही पडला तरी शेतकऱ्याला डोकेदुखी असते, कारण बियाणं विकत आणून हजारो रुपये त्याला खर्च करून बियाणे खरेदी केले जातात, आणि त्याची जर उगवणूक नाही झाली तर शेतीची मशागत देखील परवडत नाही, बियाणं परवडत नाहीत. हे बघा पाण्याखाली गेलेलं आहे. या ठिकाणी शेतकऱ्याने एक डोकं लावलेलं आहे, बघा पाणी बाहेर निघण्यासाठी एक अशा पद्धतीनं एक पाईप लावलेलं आहे. नितीन बबन शेलार, नितीन दादा आपल्याकडे पाऊस नाही असं म्हणतात. लखन गुरुजी आपल्याकडे जोरदार पाऊस, आपल्याकडे जोरदार पाऊस सूर्य आहे सुरू आहे असं म्हणतात. धन्यवाद लखन गुरुजी, नितीन दादा धन्यवाद, शेलार मामा. आता मी हे शेतीच्या एका वेगळ्या अँगलवरून आता तुम्हाला दाखवतो आहे, सुरुवातीला फ्रंट बाजून दाखवत होतो. हे वरून जे पाणी येतं आहे ते संपूर्ण शेतातूनच या ठिकाणी जात असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला, इथून पुढच्या प्रत्येक शेतकऱ्याला थोडासा हा त्रास किंवा पीक हाताला लागेल का नाही याची शंका आता वाटू लागलेली आहे. जे बागायत क्षेत्र असतं, जे वार्षिक पिकं असतात, त्यांचं नियोजन खूप सुंदर असतं, मात्र जे पावसावर आधारित जे शेती आहे त्यांना मात्र अशा पद्धतीनं
पाऊस न येण्याची भीती असते आणि पाऊस अति झाला तरी शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. तर याचं उदाहरण म्हणजे हे आत्ता आपण जे समोरचे जे दृश्य बघतो ते आहे. या शेतामध्ये आता सुरुवातीला एक आपण धबधब्याचं स्वरूप आलेलं एक चित्र बघितलं, आता दुसरं चित्र आत्ता आपल्यासमोर आहे. धबधब्याचं स्वरूप घेतलेलं हे दुसरं विदारक चित्र या ठिकाणी दिसते. सध्या पाऊस थांबलेला आहे, जवळपास एक तास कंटिन्यू पाऊस सुरू होता. जत तालुक्यातील हे दृश्य आहेत. आपण जर शेतकरी असाल तर नक्कीच ही व्यथा तुमच्या डोळ्यासमोर येईलच, कारण हे अशा पद्धतीनं शेती आहे. एकतर पावसावर आधारित पिकं घ्यायची आणि त्यातही अशा पद्धतीनं मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं. आता यातून तुम्ही सांगा की किती टक्के पीक यातून वाचू शकतं, कारण जवळपास 2 फूट पिकाच्या वरती आता हे पाणी गेलेलं आहे. आणि हे पाणी किती आहे, त्याचं स्पीड किती आहे या ठिकाणी आता तुम्हाला दिसेल बघा. अशा पद्धतीनं अवस्था आहे. अनिकेत गायकवाड आता लाईव्ह आहेत. तुमच्याकडेच पाऊस आहे, कोल्हापूरमध्ये नाही पाऊस असं म्हणतात. धन्यवाद अनिकेत जी, आपण लाईव्ह पाहत आहात. तरी दृश्य बघू शकता या ठिकाणी अतिशय वेग आहे. पाऊस जरी थोडा असला तरी वरून येणारा जो काही पाण्याचा फ्लो आहे तर तो थेट आमच्या शेतामध्येच आहे, त्या शेतीमधूनच जात आहे. पन्हाळावरून राजेश काका, राजेश खो काका आता लाईव्ह आहेत. पन्हाळगडावरती आहे का पाऊस त्या ठिकाणी बघू शकता. हे जत तालुक्यात धबधबा पाहायला मिळणं दुर्मिळ आहे, मात्र शेतामध्ये अशा पद्धतीनं नुकसान करणारे धबधबे आत्ता आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी बघू शकता हे पेरलेलं आहे. तर आता या ठिकाणी हे जे पीक आहे या ठिकाणी दिसतंय. आणि दुसरं म्हणजे शेतामध्ये असे इलेक्ट्रिक पोल देखील असतात. पावसाळ्यामध्ये शक्यतो पोलला हात लावण्याचा, स्पर्श करण्याचा शक्यतो आपण टाळलं पाहिजे, कारण सांगता येत नाही. हे शेतीच्या एका अगदी टोकाला म्हणजे एका काटाला हे 3 सरी आपल्याला दिसत आहेत. हे या ठिकाणी पेरणी केलेली आहे आणि जवळपास या ठिकाणी बघा 10 ते 15 फुटाचं असं हे पाण्याचं पूर्ण दिसतं आहे. आता पाऊस कमी झाल्यामुळे थोडंसं कमी वाटतं आहे, मागाशी तर अक्षरशः पूर्ण पाणी शेतामध्ये होतं. चला तुम्हाला पुढचे दृश्य दाखवतो.
हा शेतामध्ये एक इलेक्ट्रिकल पोल आहे या ठिकाणी बघू शकताय, त्यामुळे पाण्या शक्यतो जाणं टाळलं पाहिजे पावसाळ्यात. पन्हाळ्याला पाऊस नाही, सध्या पन्हाळ्याला पाऊस नाही अशा पद्धतीनं सांगतायत राजेश काका पन्हाळगडावरून. शशिकांत येडके आता मिरज तालुक्यातून लाईव्ह पाहतायत. पुढचे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. इकडची जमीन एकतर म्हटला तर जमिनीचा पीएच किंवा सामू म्हटला तर अतिशय खडकाळ जमीन आहे, तुम्ही हे बघत असाल. आणि या ठिकाणी शेतकरी अतिशय काबाड कष्ट करून शेतजमीन तयार करतात. वेळप्रसंगी लाखो रुपये शेतीत शेतजमीन तयार करण्यासाठी शेतकरी घालत असतो. या भागामध्ये शेतीवरती जीवापाट प्रेम करणारे शेतकरी आहेत, कारण इकडं औद्योगिक वसाहती किंवा मोठमोठे कारखाने किंवा इंडस्ट्रियल एरिया नसल्यामुळे इकडं फक्त शेतीवरतीच अर्थकारण चालतं. हा जत तालुक्यातला भाग आहे, हा अक्षरशः बघितला तर हा खडकाळ जमीन आहे. आणि इथं जे शेतकरी आहेत प्रत्येकाला एक ते दीड एकर अशाच पद्धतीनं, आता जे पाणी साचलेलं शेती आहे त्याच्यामध्ये फक्त एक ते दीड एकर प्रमाणातच शेतकऱ्यांना शेती आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या पावसाचा मात्र 100% फटका बसला आहे. उद्या जर का हे पाणी साचून जर शेतात राहिलं तर नक्कीच पीक कुजून जाईल शेतामध्ये आणि उत्पन्नावरती उत्पादनावरती ह्याचा बॅड इफेक्ट नक्कीच होणार. आता बियाण्याचा जरी विचार केला तर महागडे बियाणं आणि मशागतीचा ट्रॅक्टरचा खर्च आपल्याला माहीतच आहे. अनिकेत गायकवाड आता म्हणतात आमच्याकडे पाऊस 2 दिवसापूर्वी होता, लखन गुरुजी म्हणतात की पाण्याचा तलावच झाला आहे की. होय गुरुजी, नक्कीच या ठिकाणी बघा पाण्याचा तलावच झाला आहे. इतर वेळी पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण फिरावं लागतं, मात्र ज्यावेळी पाऊस येतो तो अशा पद्धतीनं पाऊस येतो म्हणजे आजचा पाऊस खरं तर हे नुकसान करणारच आहे. विशाल कोरडे सातारा जिल्ह्यातून लाईव्ह पाहत आहेत. स्वानंद पुणेकर आता लाईव्ह आहेत. आज सुरुवात झालेली आहे पावसाला. अनिकेत जी विचारत आहेत आज सुरुवात झाली की 2-4 दिवसापासून आहे. पेरणी केल्यानंतर पहिला पाऊस आहे आणि तोही अशा पद्धतीनं पाऊस पडला आहे. ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये पावसा शेतीला ज्यावेळी पाणी पुरत नाही त्यावेळी शेतकरी लाखो रुपये खर्च करून जवळपास 800 ते 1000 फूट खोल या ठिकाणी बोर मारतात, होल घेत असतात, तरी खूप कमी पाणी लागतं आहे अशी अवस्था इकडं आहे. अनिकेत गायकवाड म्हणतात वाप्यामध्ये पाणी साठू देऊ नका, आता तरी पाऊस थांबला आहे, पुढे किती पाणी जाईल अंदाज नाही. जर पावसाचं पाणी साठलं तर मात्र नुकसानच होणार आहे. ह्यातलं जवळपास किमान 1-25% तरी पाणी पुढं वाहून जाईल असं वाटतं पाऊस थांबल्यामुळं.
परंतु पाण्याचा वेग वेगाचा जर विचार केला तर नक्कीच जे खाली लावलेलं क्रॉप आहे ते नक्कीच पावसावर वाहून गेलेलं असणार आहे. कारण आत्ता जर बघितलं या ठिकाणी तर खूप तुटाळा झालेले दिसून येते, याचाच अर्थ तो पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेलेले क्रॉप आहेत. लखन जाधव गुरुजी म्हणतात आपल्याकडे जोरदार पाऊस सुरू आहे. मला वाटते गुरुजी आत्ता बुधरगड तालुक्यात जिथं आपलं गुरुकुल आहे त्या ठिकाणी असावेत, बरोबर ना गुरुजी? तर आत्ता बुधरगड वेंगुरुळ या ठिकाणी आत्ता पाऊस सुरू आहे, गुरुजींनी आत्ता अपडेट दिलेली आहे. ह्या अशा पद्धतीनं अगदी खडक फोडून या ठिकाणी शेतजमीन तयार करतात शेतकरी. पाऊस थोडासा उघडलेला दिसतोय परंतु वरून येणारं पाणी मात्र तेवढ्या स्पीडनं आत्ता या ठिकाणी आहे. मिरज तालुक्यातून आत्ता गणेश धन्याळ आहेत, किरण शेलार दादा देखील आता लाईव्ह आहेत. ज्यावेळी पावसामुळे अथवा एखादा नैसर्गिक आपत्ती येऊन ज्यावेळी शेतीचं ज्यावेळी नुकसान होत असतं त्यावेळी पंचनामा केल्यानंतर सगळ्याच शेतकऱ्यांना त्याची अगदी वेळेत त्याचं पंचनामा होऊन मिळणारं बेनिफिट जे आहे ते वेळेत मिळेल का नाही याची शंका आहे. आणि सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल का नाही हे देखील आत्ता सांगता येत नाही, कारण अनेक शेतकरी शासकीय अनुदान त्यानंतर अशा नुकसान झाल्यानंतर जे काही आपत्ती आलेल्या असतात नैसर्गिक शेतीवरती त्यावेळी त्या अनुदानाविना शेतकरी भरला जातोय. संचित टीव्हीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकावरती आतापर्यंत आपल्या चॅनलवरती मुलाखती घेतलेल्या आहोत. तर मका पिकावरती यंदा आपण मुलाखत अनेक शेतकऱ्यांची घेणार आहोत, मात्र अशी जर अवस्था असेल तर शेतकरी बोलेल का किंवा या ठिकाणी बघू शकता हे शेतीतलं पाणी अजूनही या ठिकाणी पाणी येत आहे. हे दृश्य बघा. मी शेतकरी आहे हे अभिमानाने सांगणारा शेतकरी जर असं जर नुकसान झालं तर सांगेल का मी अभिमानाने शेतकरी आहे, हा एक प्रश्न आत्ता उभा राहत आहे. चला तुम्ही सगळे लाईव्ह आलात आणि इकडची अवस्था आज पाहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण वारंवार संचित टी व्हीच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर भेटतच असतो आहे, तसेच फेसबुकवर देखील संचित टी व्ही नावाचं पेज आहे ते देखील आपण फॉलो करायचं आहे. चॅनल आपला सबस्क्राईब करा. अनेक शेतकऱ्यांच्या डॉक्युमेंटरी आपण आता तिथं घेतलेल्या आहेत अगदी स्टार्ट टू एंड, म्हणजे पीक लागवडीनंतर किंवा पूर्व मशागतीपासून ते पीक हाताला येईपर्यंत आणि संपूर्ण मार्केटचा अभ्यास देखील अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखतीतून आपण घेतलेला आहे. भेटूयात मग लवकरच. आजचं लाईव्ह आपण इथंच संपवतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या अशा नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज लाईव्ह सेशन. धन्यवाद.